आज 2 वर्ष होत आली, आपल्या सर्वांवर कोरोनाचं संकट आले आहे। हे कमी की काय तरी कोकणात महापूर याला, गावेची गाव उद्ध्वस्त झाली। अशा संकट समय सर्व उपाय संपले की आपण देवाकडे धावा करतो। खरंच या प्रसंगी देव मदत करतो का? देव कुणी पाहिला आहे का? आणि पाहिला असेल तर तो कसा आहे, कुणाला सांगता येईल? हो, मी पाहिला आहे देव, अगदी जवळून, माणसातला देव। नमस्कार, मी ऋतुजा पंडित दरेकर। आज मी तुम्हाला अशा देवाबद्दल सांगणार आहे जो मीच काहीतर माझ्या जवळपासच्या लोकांनी अगदी जवळून पाहिला आहे। तुमच्या लक्षात आलेच असेल ज्यांच्याबद्दल बोलत आहे ते म्हणजे आपल्या शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ऍडव्होकेट अशोक बाप्पू पवार। खरं अशा संकटाच्या प्रसंगी बाप्पूंनी खूप चांगल्या प्रकारे लोकांना मदत केली। ज्यावेळी गरीब व गरजू लोकांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणे शक्य होत नाही हे लक्षात घेऊन बाप्पूंनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 5 कोविड सेंटर उभे केले। वडू चौफुला, शिखरापूर, उरुळी, कांचन व नावरा ह्या ठिकाणी हे सेंटर उभे करून प्रत्येक सेंटरमध्ये सुमारे 300 ते 400 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली। प्रत्येक सेंटरमध्ये डॉक्टर, नर्स, औषध उपचार व उत्तम आहार याची देखील सोय त्यांच्या पत्नी सौ सुजाता भाभी पवार यांनी जातीने लक्ष घालून केले। आपल्या सर्व कामकाजातून वेळ काढून प्रत्येक सेंटरला जाऊन भेटणे, पेशंटची विचारपूस करणे व खचलेल्यांना मानसिक आधार देणे हे सर्व बापू व भाभी अगदी मायेने आणि आपुलकीने करत होते। पण सगळ्यांनी एक होऊन राजकारणातील आपापसातील हेवे दावे विसरून अशा संकटासमय आपण सर्वांनी एक होऊन ह्या कोरोना महामारीवर मात केली पाहिजे हे बापू नेहमी लोकांना सांगत असतात। आता अलीकडचीच गोष्ट घ्या ना, पावसामुळे कोकणवासियांवर महापूरचे एवढे मोठे संकट आले तरीही बापू आणि भाभींनी मिळून राव लक्ष्मी फाउंडेशन तर्फे 1 हात मदतीचा ही संकल्पना राबवण्यात आली। या संकल्पनेत बापूंनी जवळपास 10,000 किट तयार केले। या किटमध्ये चादर, चटई, वस्तू, कपडे, भांडी, खाऊ काही गृह उपयोगी गोष्टी होत्या। हे योग्य प्रमाणे पॅकिंग करून 28 ट्रक घेऊन स्वतः बापू भाभी जातीने कोकणात जाऊन हे सर्व पोहोच करून आले। महाराष्ट्रातून आलेल्या मदतीपेक्षा ही सर्वात जास्त मोठी मदत होती याची नोंद स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा व सुप्रियाताई सोळे यांनी घेतली व बापू आणि भाभींचे कौतुकही केले। आता तुम्हीच सांगा, समाजकारण करणाऱ्याला, स्वतःला वाहून घेतलेल्या माणसाला जर देवाची उपमा दिली तर यात काही गैर नाही ना, असे मला वाटते। शिरूर हवेलीकरांना याचा अभिमान आहे। अशा तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या बापूंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद।